कर्नाटक विधानसभा निवडणुकीत टाकण्यात आलेली जबाबदारी सार्थ ठरवून विजय मिळवल्याबद्दल टकारी समाजाच्या वतीनं आमदार प्रणिती शिंदे यांचा सत्कार करण्यात आला. कर्नाटक निवडणुकीचा निकाल नुकताच जाहीर झाला. या निवडणुकीत काँग्रेसनं भाजपचा धुवा उडवत सत्ता काबीज केली. दरम्यान कर्नाटक निवडणुकीत आमदार प्रणिती शिंदे यांच्यावर दावणगिरी लोकसभा क्षेत्रातील 8 विधानसभा मतदारसंघांची जबाबदारी देण्यात आली होती. आमदार प्रणिती शिंदे यांनी तब्बल 1.5 महिने दावणगिरीत तळ ठोकून सर्व 8 मतदारसंघ पिंजून काढले होते. त्यांच्या प्रचाराच्या धडाक्यानं काँग्रेसला दावणगिरीतील 5 ठिकाणी यश मिळालं, तर एका जागेवर काँग्रेस पुरस्कृत अपक्ष उमेदवार निवडून आला. एकूण 6 जागांवर काँग्रेसनं दैदिप्यमान यश मिळवलं. अर्थातच आमदार प्रणिती शिंदे यांच्या प्रचाराला या निवडणुकीत यश मिळाल्याचं दिसून येतं. दरम्यान टकारी समाजाच्या वतीनं आमदार प्रणिती शिंदे यांचा पुष्पहार घालून आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी सुनील जाधव आणि माजी नगरसेविका अश्विनी जाधव यांनी आपले विचार मांडले. कर्नाटक राज्यामध्ये आदरणीय आमदार प्रणिताई शिंदेताई यांच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या मताधिक्याने आणि मोठ्या सीटाने निवडून दिल्याबद्दल टकारी समाजाच्या वतीने आम्ही सर्व पदाधिकारी त्यांचा या ठिकाणी आम्ही एक सत्कार करण्यात आलेला आहे. कर्नाटक राज्यामधून आपल्या काँग्रेस पक्षाला भरघोस मताधिक्याने तिथली जनता निवडून दिली आहे, त्यामुळे आम्ही आज टकारी समाजाच्या वतीने प्रणितीताईंचा या ठिकाणी सत्कार केला. या प्रसंगी अनिल जाधव, टकारी समाजाचे शहर अध्यक्ष गब्बर जाधव, राम जाधव, रमेश जाधव, बालाजी जाधव, श्रीकांत जाधव, निशांत गायकवाड, राजू जाधव, प्रकाश गायकवाड, ॲडव्होकेट राजू जाधव, अंबादास जाधव, आनंद गायकवाड, परशुराम जाधव, श्रीकांत जाधव, ज्ञानेश्वर जाधव, विद्यासागर जाधव, युवराज जाधव, कोमल रमेश जाधव, गणेश जाधव, अंकुश गायकवाड, विकी गायकवाड यांच्यासह टकारी समाजाचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते यांची उपस्थिती होती.